ज्यांचा उदय असतो त्यांचा अंत निश्चित असतो आणि ज्यांचा अंत होतो त्यांचा उदय निश्चित असतो. जिथे प्रकाश असतो तो जिथे संपतो तिथे अंधार येत असतो आणि जिथे अंधार असतो तिथे प्रकाश येत असतं. जे सत्तेत जातात ते विरोधी पक्षात जातात, ना विरोधी पक्षात असतात ते सत्तेत जातात. त्यामुळे हा प्रवास चालत राहणार आहे. पण यातली एक अजून अडचणीची गोष्ट मला लक्षात आली की जे अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करतात ते सत्तारूढ पक्षात गेल्यानंतर देखील विरोधी पक्षासारखेच वागत असतात. नाही नाही, मी रावते साहेबांकडे पाहून बोलत नाही बरं. मी आमच्या भाजपबद्दलही बोलतो. आमच्या इकडे आम्हाला इतकं सवय होती, इतके आंदोलनं, इतके दर वेळेला पोलीस केसेस, बस आडवो, घेरावबंदी करो. मला अनेक लोक म्हणतात का हो का क्या कहा थे वो गए वो दिन. ते म्हणजे तो भात मिळायचा आणि ती डाळ मिळायची, पाण्यामध्ये डाळ दिसायचीच नाही जेलमध्ये. आणि ती खाताना काय आनंद व्हायचा. म्हणजे अजूनही आमच्या इथल्या अनेक लोकांना सत्ता बोचते, त्यांना तेच दिवस आठवतात कारण आयुष्यभर तेच केलं. त्यामुळे अजूनही जुन्या याच्यामुळे सत्तारूढ पक्षात असताना विरोधी पक्षासारखे वागतात आणि विरोधी पक्षात गेल्यानंतर सत्तारूढ पक्षासारखे वागतात.